तर जो सर्वसाधारण कल आहे त्यामध्ये पक्ष म्हणून क्रमांक एकची ची पसंती भाजपला मिळालेली आहे ज्यामध्ये सुमारे चौतीस टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने कल दिलेला आहे जवळपास चार टक्के कल हा वंचितच्या बाजूने राज्यभरातून दाखवला आहे त्यामुळे कन्क्लुजन असं निघतंय ह्या सगळ्या सर्वेक्षणाचं की खासदारां विद्यमान खासदारांबद्दल अनेक ठिकाणी नाराजी आहे सगळी जी काही नकारात्मकता आहे ती एक मोठा पक्ष म्हणून ना नैसर्गिकपणे भाजपकडे आलेली दिसते की मतदारांच्या मनात शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे या आ, फक्त मला वाटतं पण याचं जे काही आकलन आहे ते फक्त सहानुभूतीच्या पॅरामीटरवर करणं चुकीचं ठरेल सरसकट मराठवाड्यात सगळे भाजपचे उमेदवार पडतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात पडतील किंवा विदर्भात नुकसान होईल फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर असं आत्ताचं चित्र नाही आहे लोकसभेच्या गणित निकालाच्या आधारावर विधानसभेमध्ये गणितं बदलली तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं बारामतीच्या जागेचा निकाल हा फक्त बारामतीचा आणि राष्ट्रवादीचं भविष्य नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणारा ठरणार आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या उलता झालेल्या आहे आपण सत्तांतर पाहिले पक्ष फुट्या पाहिल्या आणि काही बंड देखील आपण पाहिलेले आहे आज लोकसभा ही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे अशी किचकट परिस्थिती महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्र या सर्व परिस्थितीमधून जात आहे आगामी लोकसभेला महाराष्ट्रामध्ये जनता कुणाला कौल देईल काय त्याची गणित असतील याचे अनेक सर्वे अनेक राजकीय पक्षांकडून काढले जात आहेत आणि तशा उमेदवारी ठरवली जात आहेत सकाळ माध्यम समूहाने या लोकसभेच्या लोकसभेच्या अनुषंगाने अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये हा सर्वे केलेला आहे आणि त्यांच्या सर्वेमध्ये इंडिया की इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडी कुणाला कौल आहे आणि अजून अनेक काही गोष्टी या सर्वेमधून पुढे आलेल्या आहेत याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत सकाळ माध्यम समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार मॅडम स्वागत आहे तुमचं हा जो सर्वे झालेला आहे या सर्वेमध्ये कुणाला कौल जनता देते आणि कुणाला डावलते सविस्तर सांगा सर्वेक्षणाची जर आकडेवारी म्हणजे काल आमच्या चॅनलवर पण आणि आज पेपरला आलेली तुम्ही बघितली असेल तर जो सर्वसाधारण कल आहे त्यामध्ये पक्ष म्हणून क्रमांक एकची पसंती भाजपला मिळालेली आहे ज्यामध्ये सुमारे चौतीस टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने कल दिलेला आहे त्या खालोखाल अठरा ते एकोणीस टक्के मतदारांना काँग्रेसच्या बाजूने कल नोंदवावासा वाटलेला आहे त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्या पक्षाला सुमारे बा साडेबारा तेरा टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साडेबारा टक्के राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटापेक्षा किंचित कमी कल त्यांना दाखवण्यात आलेला आहे त्या सर्वेमध्ये त्यानंतर अजित पवार गटाला तीन पॉईंट नऊ टक्के आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांना चार पॉईंट नऊ टक्के असा कल आपल्या सर्वेक्षणात दिसतो यामध्ये नोंदवावं असं असं वाटतं की मनसेलासुद्धा एक ते दीड टक्के कल मिळालेला आहे आणि वंचित बहुजन पार्टी जी आहे की सध्या अत्यंत चर्चेत पक्ष आहे तर त्यांना सुद्धा मतदारांनी तीन पॉईंट सहा ते टक्के म्हणजे जवळपास चार टक्के कल हा वंचितच्या बाजूने दाखवला दाखवलाय राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये डिवाईड केल्यानंतर सुमारे एकोणचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर लोकांपर्यंत जाऊन आम्ही हे सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे कुठल्या प्रश्नावर हे सर्वेक्षणामध्ये जनतेला प्रश्न विचारले गेले होते आणि जनतेने कसं रिॲक्ट केलं ते जरा आकडे मोड मला सर समजावून सांगा सर्वेक्षणामध्ये सगळ्यात म्हणजे एक तर स्टर्टिफाईड रॅमडम सॅम्पलिंग आपण केलेलं आहे आणि मतदारांना आत्ताच्या परिस्थितीवरच आपण प्रश्न विचारलेले आहेत फार असं किचकट करत न करता म्हणजे सोपं सुटसुटीत जेणेकरून खूप सारे बायसेस अवॉइड होतील तर यामध्ये सगळ्यात आधी आपण पक्ष म्हणून त्यांना कोणाबद्दल अधिक सहानुभूती वाटते किंवा ते काय प्रेफर करणार त्यांचं त्यांचा प्रेफरन्स काय असेल पार्टी म्हणून याबद्दल कल घेतलेला आहे तसंच अनेक ठिकाणी आत्ता महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी अशा निवडणुका होणार आहेत त्यामुळे लोकांना युतीबद्दल काय वाटतं आणि आघाडीबद्दल काय वाटतं आहे असा कल आपण समजून घेण्याचा प्रयत्न mm. केला आहे तसंच आत्ताची ही लोकसभेची निवडणूक आहे त्यामुळे त्यांना आत्ताच्या खासदाराबद्दल काय वाटतं आणि जर पुन्हा तोच खासदार उमेदवार असला तर त्यांचा मताचा प्रेफरन्स कसा असेल असंही समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आत्ताच्या खासदाराबद्दल आणि आत्ताच्या त्या त्या मतदारसंघातल्या राजकीय नरेटिव्हचा खूप परिणाम आपल्याला ह्या कलामध्ये आलेला दिसतो याशिवाय आपण लोकमतदान मतदान करताना इतर कुठल्या मुद्द्याला महत्त्व देतात म्हणजे लोकसभेला मतदान करताना त्यांचा प्रेफरन्स काय असतो ज जसं की आमच्या सर्वेक्षणाच्याच आकड्यांमध्ये सांगायचं असेल तर एक सुमारे एकवीस टक्के लोकांना असं वाटतं की पंतप्रधान पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा चेहरा हा मतदान करताना महत्त्वाचा असतो त्या खालोखाल लोकांनी जे मतदान केलेलं आहे ते आ, वाचून सांगते मी नेत्यांनी काय काम केलेलं आहे त्या पक्षाच्या त्या ॲक्च्युली पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या चेहऱ्याला एकवीस पॉईंट चार टक्के पक्षला आम्ही महत्त्व देतो असं बारा पॉईंट नऊ टक्के लोक नोंदवतात त्या खालोखाल का, नेत्यांनी काय काम केलेलं आहे पक्षाच्या म्हणजे आता उदाहरणार्थ खासदाराने केलेलं काम वेगळं आणि नेत्यांनी केलेलं किंवा पक्षाने केलेलं काम वेगळं उदाहरणार्थ पुण्यामध्ये खासदारांनिमित्त काही वेगळं काम झालं असेल पण मेट्रोचं काम असेल किंवा इतर जे मोठे प्रकल्प आहे हे भाजप असं म्हणू शकतं की हे आमच्या सरकारच्या काळात झालेले काम आहेत तर असं पक्षाने केलेलं आणि ने, नेत्यांनी केलेल्या कामालाही लोक पसंती देतात त्या खालोखाल लो मतदारसंघामध्ये जेव्हा आपण कामाबद्दल बोलतो तर निधी किती आलेला आहे आणि पूर्ण किती झालेलं आहे काम नुसती घोषणा किंवा चर्चापेक्षा मला डोळ्याला दिसणारं काम हा पण लोकांना महत्त्वाचा विषय वाटतो जात आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर मोकळेपणे लोकं बोललेली नाही आहेत तेवढं mm -hmm. पण मला वाटतं की जर आपण गेल्या दोन तीन निवडणुकांचे कल पाहिलं तर अनेक ठिकाणी जातीची गणितंही खूप महत्त्वाची असतात mm -hmm. आणि नरेटिव हिंदुत्वाचं नरेटिव्ह मला वाटतं की हिंदुत्व फक्त एक तर हिंदुत्व असंच नाही पण त्यासोबत विकास पक्ष विचारधारा कारण आत्ता हिंदुत्व म्हटलं म्हटलं तुमच्याही मनात सगळ्यात आधी भाजप असं नकळत येतं त्यामुळे मला वाटतं की आत्ताच्या नरेटिव्हचा परिणाम असा आहे की लोकं उघडउघड हिंदुत्वच आम्हाला महत्त्वाचं आहे असं म्हणण्यापेक्षा कदाचित आम्हाला भाजप जास्त जवळचा वाटतो असं नोंदवणं जास्त प्रेफर करतात तर हा एक कल आपण घेतला आहे पक्षामध्ये जर पक्षाचा कल मी तुम्हाला मगासच्या प्रश्नात सांगितलं की भाजप आणि त्या खालोखाल कसा पक्षांचा पसंतीक्रम आहे मात्र जेव्हा आपण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रश्न विचारतो तर सुमारे सेहेचाळीस टक्के लोकांना असं वाटतं की त्यांना महाविकास आघाडीच्या बाजूने सहानुभूती वाटते तर चाळीस टक्के लोकांना महायुतीच्या बाजूने सहानुभूती वाटते त्यामुळे कन्क्लुजन असं निघतं आहे ह्या सगळ्या सर्वेक्षणाचं की खासदारां विद्यमान खासदारांबद्दल अनेक ठिकाणी नाराजी आहे तरुण किंवा युवा खासदारांना आम्ही पुन्हा निवडून देऊ इच्छितो त्या किंवा त्यांना अजून एक संधी द्यायला पाहिजे असं सर्वेक्षण सांगतं भाजप हा क्रमांक एकचा पक्ष राज्यभरात भाजपच्या बाजूने पसंती आहे म्हणजे ज्या मतदारसंघांमध्ये भाजपचा घटक पक्ष मित्रपक्ष आहे अशाही ठिकाणी लोकांनी भाजपला भरभरून मतदान केलेलं आहे त्यामुळे नक्कीच पक्ष म्हणून ते वाढीला आलेले आहेत पण त्यांच्या मित्रपक्षाच्या मर्यादाही या सर्वेमध्ये हायलाईट होतात टू द पॉईंट अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आम्हाला हे सांगा की महाविकास आघाडीची जास्त सीट लोकसभेला निवडून येतील की महायुतीचे जास्त येतील हे आकडे जर सांगितले तर बरं होईल सर्वेक्षणामध्ये जो कल आलेला आहे त्यानुसार जर आत्ता आपण बघितलं तर राज्यातल्या बावीस जागांवर एकतर्फी कल हा एनडीएचा भाजप प्रणित राष्ट्रीय जी आघाडी आहे त्याला गेलेला दिसतो तर पंचवीस ठिकाणी मात्र महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि त्यांचे इतर मित्र पक्ष कारण मला वाटतं की मित्रपक्षांची जी जुळवणी ती महाविकास आघाडीला जेवढी बरी आहे की मित्रपक्षांची जी जुळवणी ती महाविकास आघाडीला जेवढी बरी आहे तेवढी अजून भाजपची तेवढा ताकदीने समोर येताना दिसत नाही त्यामुळे कलामध्ये एनडीएला बावीस जागा महाविकास आघाडीला पंचवीस जागा आणि अजून इतरला एक असा आमचा सर्वेक्षणाचा कल सांगतो आता काही राजकीय प्रश्न या तर लोकसभेच्या अनुषंगाने फार महत्वाचे असतात आता हे जे काही पक्ष फुटी झाले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून अजितदादा त्यांचा गट घेऊन बाहेर पडले त्यानंतर शिवसेनेमध्ये तसंच घडलेलं आहे खरंच भाजपला एकनाथ शिंदे असतील अजित पवार त्यांच्याकडे गेले यांचा लोकसभेमध्ये फायदा होईल असं वाटतं तुम्हाला आपण फक्त सर्वेक्षणाच्या कलाच्या आधारावर बोललो तर मला वाटतं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा भाजपला फायदा होण्यापेक्षा आत्ताच्या परिस्थितीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांना भाजपचा फायदा होणार आहे म्हणजे ज्या जागांवर एकतर सगळ्यात आधी शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती महाराष्ट्रामध्ये होती mm -hmm. त्यामुळे नक्कीच एकनाथ शिंदेंचे जे उमेदवार धनुष्यबान चिन्हावर आता उभे राहतील त्यांना एवढीशी अडचण येणार नाही आणि अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष कारण लोकसभेचं जर चारसं पार हा आकडा त्यांना पार करायचा आहे तर त्यांना एन डीची ताकद टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातही ते त्यांचं केडर जे आहे भाजपचं ते तेवढा ताकदीने जर उतरलं तर त्याचा फायदा एकनाथ शिंदे गटाला शंभर टक्के होईल आणि ते कन्व्हर्जन एवढं कठीण जाणार नाही लोकल पातळीवर पण जेव्हा आपण अजित पवार यांचा विचार करतो तर घड्याळ हे त्यांचं चिन्ह आहे आणि पारंपरिक पद्धतीने इतके वर्ष एकमेकांच्या विरोधात उभे असलेले हे दोन पक्ष आत्ता निवडणुकीमध्ये कसं जुळवून घेतील आणि मतदारांना कसं कन्व्हिन्स करतील की तुम्ही म्हणजे कमाळाच्या उदाहरणार्थ भाजपच्या कार्यकर्त्याने जाऊन आता हे का सांगायचं आहे की तुम्ही घड्याळाच्या चिन्हाला मतदान करा तर हे सगळं कसं जुळून येणार आहे हे बघणं औत्सुक्याचं असेल त्यामुळे ह्या दोघांचा भाजपला फायदा होणार आहे का नाही होणार आहे यापेक्षा भाजपला या दोघांचा फायदा होणार आहे आणि मला वाटतं की एक लार्जर इंटरेस्टमध्ये जर महाविकास आघाडी आहे तशीच टिकून राहिली असती तर महाराष्ट्रातले जे दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष एक तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर यांची आघाडी ही भाजपला सरसकट खूप जड गेली असती आत्ता जर आपण सर्वेक्षणाचे कलही बघितले तर यांच्या मतांमध्ये मतदारसंघनिहाय डिव्हिजन झालेलं आपल्याला दिसतं आणि ह्या डिव्हिजनचा फायदा लार्जर इंटरेस्टमध्ये भाजपला आताही होईल आणि येत्या काळातल्या निवडणुकांमध्ये होईल पण मला वाटतं की आता हे सगळं कसं जुळवून आणतात मोदींची लोकप्रियता महाराष्ट्रात कशी वापरली जाते केंद्रीय भाजपचा महाराष्ट्रातला प्रचार कसा असेल म्हणजे विशेषतः नरेंद्र मोदींच्या सभा कशा होतील त्यांचे प्रचाराचे मुद्दे काय असतील शेवटच्या क्षणी काय आणि प्रचार यंत्रणा राबवली जाईल या सर्व गोष्टींचा खूप परिणाम होईल तसंच उमेदवारांची निवड भाजप आणि काय सरप्राईजेस घेऊन ह्या निवडणुकांमध्ये येतं त्यांच्या मित्रपक्षांसोबत आणि काय प्रयोग भाजपतर्फे केले जातात का यानंतर प्रत्येक दिवस निवडणुकीचा वेगळा असणार आहे त्यामुळे मला वाटतं की आत्ता जरी महाविकास आघाडीच्या जागा आपल्या सर्वेक्षणामध्ये अधिक दिसत असल्या तरी निवडणुकीचं ॲक्च्युअल सुरुवात झाल्यानंतर उमेदवार जाहीर झाल्यानंतर एक चित्र चित्र बदलेल किंवा चित्र अधिक स्पष्ट होईल अनेक असा एक असा मोठा असा प्रवाह आहे राजकीय प्रवाह की असं बोललं जातं की ज्या प्रकारे एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील हे त्यांच्यासोबत गेले त्यामुळे एक भाजपची प्रतिमाची जी जी डॅमेज झालेली आहे एक मलिन झालेली आहे आणि त्याला जनता जितका एकोणीसला प्रतिसाद दिला तितका यावेळी देणार नाही असा एक प्रवाह आहे काय वाटतं सर्वेक्षणाचे जर कल आपण बघितले तर मला वाटतं की मतदारांनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे ती ह्या दोन पक्षांमध्ये जी फूट पडलेली आहे आणि ज्या पद्धतीने आत्ता राजकारण होतं आहे महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की नाराजी सर्वाधिक या बाबतीमध्ये आहे दुसरी जी नाराजी आपल्याला दिसते ती मला वाटतं की थोडासा एक सलग दहा वर्ष सत्तेत राहिल्यानंतर जी अँटी इन्कम्बन्सी येते कुठल्याही पक्षाला तर त्या पद्धतीने थोडीशी नाराजी मतदारांमध्ये आपल्याला दिसते भारतीय जनता पार्टीने ज्याप्रकारे एकनाथ शिंदेंना आपल्याकडे घेतलं आत्ता अलीकडच्या काळात अजित पवारसुद्धा त्यांच्याकडे गेले हे जे काही पक्षफुटी असतील किंवा नेत्यांचे बंड असतील ह्या सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाला असं धरलं जातं आणि यामुळे भाजपला त्याचं नुकसान होईल भाजपची प्रतिमा मलिन झालेली आहे असा एक मोठा प्रवाह आहे तुम्हाला काय वाटतं सर्वेक्षण आणि एक राजकीय विश्लेषण शंभर टक्के मला वाटतं की आत्ता जर सर्वेक्षणामध्ये आपण बघितलं तर सुमारे तेहतीस ते चौतीस टक्के मतदारांचा कल आपल्या बाजूला घेऊनही आणि क्रमांक एकचा पक्ष बनूनही जी मर्यादा भाजपला एन डी ए म्हणून येते ती त्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे या दोन पक्षांमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली राजकारणामध्ये फुटीचं राजकारण काही नवं नाही आहे पण ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणण्यात आलं आणि ज्या पद्धतीने हे लोकांपर्यंत गेलं त्यानंतर घटक पक्षांची जी मांडणी होती म्हणजे तुम्ही सत्तेसाठी एकत्र आलेले आहात आणि त्यामुळे म्हणजे एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांना मी सत्ता मिळवून दिली मी त्यांना प, प कदाचित मी पक्षही मिळवून दिला असेल किंवा कदाचित ती कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यावर आपण बोलायला नको पण याच्यानंतर घटक पक्षांनी आपापलं काय नरेटिव्ह सिद्ध केलं आहे त्यांनी मतदारांना काय कन्व्हिन्स केलं आहे का नाही मला वाटतं की ह्या सर्व पातळ्यांवर त्यांचं अजून प्र क्लॅरिटी मिळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना जी मिळाली त्याबद्दलही क्लॅरिटी नाही आहे पुरेशी आणि शिवसेना एकनाथ शिंदेंना जी मिळालेली त्यांच्याही नरेटिव्हमध्ये पुरेशी क्लॅरिटी नाही त्यामुळे सगळी जी काही नकारात्मकता आहे ती एक मोठा पक्ष म्हणून ना नैसर्गिकपणे भाजपकडे आलेली दिसते आणि अर्थातच या सगळ्यामागे ज्या शक्तीबद्दल बोललं जातं तीही भाजप असल्यामुळे साहजिकच आहे की त्या निगेटिव्हिटीचा त्यांना सामना करावा लागणार आहे पण मला वाटतं की भाजपबद्दल जेव्हा परसिव्ह केलं जातं इवन सर्वेक्षणामध्ये एक प्रश्न आहे की तुम्हाला केंद्र सरकारबद्दल काय वाटतं आणि राज्य सरकारबद्दल काय वाटतं hmm. तर मला वाटतं की हे डिस्टिंक्शन खूप क्लिअर आहे दिल्ली केंद्रातल्या भाजपबद्दल केंद्रातल्या सरकारबद्दल महाराष्ट्रातल्या भाजपबद्दल आणि महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल तर मला वाटतं की जसं जस निवडणूक जवळ येईल तसं तसं केंद्रीय भाजप अधिक ताकदीने आपलं नरेटिव स्ट्रॉंग करेल आणि त्याचा थोडाफार परिणाम भाजपच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकांवर नुक पण होईल पण मला वाटतं की महाराष्ट्रातलं स्थानिक जे नरेटिव आहे इथल्या नेत्यांचं जे वागणं आहे इथल्या पक्षाचं जे नरेटिव आहे भाजप असं म्हणणार नाही मी पण मला वाटतं की त्यांच्यासोबतच्या पक्षांचं त्याचा खूप सारा परिणाम हा भाजपच्या प्रतिमेवर होतोय आता जे म्हणजे अलीकडच्या काळात अजितदादा हे शरद पवार यांना सोडून गेले त्यांच्याबद्दल बोलायचं अनेकांना उत्सुकता आहे या सर्वेमध्ये कोण पुढे आहे कोण मागे आहे आणि दुसरं राजकीय अंगाने जर आपण विश्लेषण केलं तर यात फटका कोणाला आहे फायदा कोणाला आहे लोकसभेला सर्वेक्षणाचा कल जे सांगतो त्यानुसार नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्या पक्षाला तेरा टक्के हा खूप मोठा आकडा आहे राज्यभरातनं आणि त्यांच्या तुलनेने जर आपण राष्ट्रवादी काँग्रेस की जो अजित पवारांचा पक्ष आहे त्याला बघितलं तर तीन साडेतीन टक्के त्याला महाराष्ट्रामध्ये आत्ता कल त्यांच्या बाजूने गेलेला दिसतो त्यामध्ये हे क्लिअर कट डिस्टिंक्शन आहे की मतदारांच्या मनात शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती आहे या फक्त मला वाटतं पण याचं जे काही आकलन आहे ते फक्त सहानुभूतीच्या पॅरामीटरवर करणं चुकीचं ठरेल कारण शरद पवार हे कायम राज्याचे नेते म्हणून त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं नव्हे ते देशातले एक प्रमुख नेते म्हणून गेले पन्नास वर्ष राजकीय जीवनात सक्रिय अजित पवार जेव्हा एकत्रित काँग्रेसमध्ये पण होते तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक कधी स्वतःला अगदी ते मंत्री असूनही मी राज्याचा नेता आहे अशी त्यांची मांडणी कधी राहिली नाही किंवा त्यासाठी ते त्यांनी प्रयत्न केले नाही त्यामुळे जरी आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळालेला आहे त्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत तरी मला वाटतं की त्यांच्या राजकारणाची ही पूर्णपणे नवी सुरुवात आहे राज्याचा नेता म्हणून म्हणजे अगदी काल परवा जो विद्याप्रतिष्ठानला कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अजित पवार असं म्हणले की बारामतीचा तालुका मला राज्यात एक नंबर करायचा आहे म्हणजे तुम्ही व्हिजन मांडतानाही फक्त बारामती तालुक्यापुरती व्हिजन मांडणार असाल तर तुम्ही राज्याचे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते म्हणून राज्यभर मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी तुमची सुरुवातही अजून झालेली नाही आहे की जी आत्ताच्या घडीला त्यांची प्रायोरिटी असली पाहिजे आणि आहे पण पण मला वाटतं की त्या पातळी कदाचित अजून प्रयत्न करण्याची गरज आहे आणि राज्य मी असं म्हणणार नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओरिजिनली पण त्यांचा त्यांचा एक वोट बे बेस राहिलेला आहे त्यातमध्ये मा मराठवाड्यातल्या काही जागा असेल उत्तर महाराष्ट्रात थोडा बेस असेल पश्चिम महाराष्ट्रात एक ताकद असेल किमान या ठिकाणी तरी तुमचं विजन काय आहे तुम्हाला नेतृत्व म्हणून काय वाटतं तुमच्या नेत्यांबद्दल तुम्ही काय विचार करताय तुम्ही नेत्यांना काय बळ देताय हे अजून पुरेसं एस्टॅब्लिश झालेलं नाही आहे त्यामुळे आत्ता या क्षणी कारण पन्नास वर्ष विरुद्ध काही महिने म्हणजे काय आत्ता तर निर्णय झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं वेगळं होण्याचा तर तुलना पण चु चुकीचे आहे पण आता निवडणुका आहे त्यामुळे तुलना तर होणार आहे त्यामुळे नक्कीच आत्ता या क्षणी शरद पवारांचं पारडं जड आहे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाकडे जातो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या एकना शिंद लोकसभेमध्ये काय कमावतील आणि काय गमावतील आणि किती महत्त्वाचा असणार आहे ही लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी दोघांसाठी सुद्धा आ, मला वाटतं की उद्धव ठाकरेंसाठी तर अटीतटीचा प्र अस्तित्वाची लढाई आहे ही इलेक्शन म्हणजे आणि मला एकनाथ शिंदेंसाठी ही लढाई मला तुलनेने सोपी वाटते कारण मी जसं मगाशी उल्लेख केला की एकतर त्यांचा मित्रपक्ष भाजप हा त्यांच्यासोबत आहे आता ते सत्तेत आहेत स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचं बळ आहे ही एकनाथ शिंदेची सर्वात जमेची बाजू आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने जनमताचा कल असला तरीसुद्धा निवडणूक लढण्यासाठी जे संघटन लागतं तुम्हाला स्थानिक नेत्यांची फळी लागते तर ही फळी आणि रिसोर्सेस या पातळीवर उद्धव ठाकरे हे सर्व गणित कसं जुळवून आणतात आणि ती मतदारांची सहानुभूती आपल्या मतांमध्ये कसं कन्वर्ट करतात कारण शेवटी ती सहानुभूती तुम्हाला मतांमध्ये कन्वर्ट झाली तर तुमच्या जागा निवडून येणार आहेत मला वाटतं की हे सगळं गणित कसं जुळवून आणलं जाईल याच्यावर आगामी काळातल्या उद्धव ठाकरेंच्या म्हणजे पक्षाचं आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचं भविष्य अवलंबून असतं जनतेचा मूड काय वाटतं तुम्हाला नेमकं एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहिली आजची परिस्थिती पाहिली जनतेचा जो कल आहे म्हणजे सर्वेक्षणाच्याच आधारावर फक्त आपण बोलायचं ठरवलं तर तो, तो शंभर टक्के उद्धव ठाकरेंच्या बाजूने आमच्या सर्वेक्षणात तरी दिसतो सकाळच्या दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीमध्ये जातायत येत आहेत ते तटस्थ राहत आहेत असे वंचित बहुजन आघाडी हा पक्ष प्रकाश आंबेडकरांचा मुद्दा अजूनही त्याचवर त्याचभोवती फिरतो आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या सोबत असणं किंवा तटस्थ असणं याचा काय परिणाम होणार आहे या जागांवर लोकसभा निवडणुकीवर वंचित आघाडीची भूमिका निर्णायक असेल किमान गेल्या निवडणुकीचे आकडे आणि आत्ता त्यांनी तयार केलेली वातावरण निर्मिती आणि महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावर झालेलं पोलरायझेशन हे तिन्ही फॅक्टर जर आपण एकत्रितपणे पाहिले तर कदाचित दोन हजार एकोणीसला साठ टक्के मतं घेऊन सतरा डाग जागांवर वंचितने डॅमेज केलं होतं कदाचित त्या स्केलला नाही पण त्यांची तर एक उपद्रव मूल्य त्यांचा पक्ष म्हणून आहे आणि जर सर्वेक्षणाचा कल आपण बघितला तर कुठेतरी लोक खूप ताकदीने महाविकास आघाडीने एकत्र राहायला पाहिजे असं नोंदवतात mm -hmm. त्यामुळे वंचितची भूमिका निर्णायकी असेल पण ज्या पद्धतीने म्हणजे आत्ता कधीपासनं वंचितबद्दलची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये थोडंसं जुळवून घेण्याची भूमिका शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी दाखवली आहे पण काँग्रेसच्या बाजूने पुरेशी पहल झालेली अजूनही दिसत नाही आहे आपल्याला महाराष्ट्र काँग्रेसकडूनही फारशी दिसत नाही आहे किंवा नाही आहे किंवा त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न केला तरी लार्जर इंटरेस्टमध्ये मुख्य राष्ट्रीय जो पक्ष आहे त्यांनी महाराष्ट्रातच काय पण देशभरातही काही एकमेक इतर पक्षांशी जुळवून घेण्याची भूमिका दाखवलेली नाही आहे त्यामुळे मला वाटतं की महाविकास आघाडीचं गणित कसं जुळून येईल प्रत्येक मतदारसंघामध्ये ते कशी बेरीज बांधतील आणि असंच प्रत्येक घटक पक्षाला नाराज करत राहिले मग वंचितच काय पण स्वाभिमानी सारखा पक्ष आहे पश्चिम महाराष्ट्रात किंवा इतर शेकापसारखा पक्ष आहे असे इतर अनेक घटक पक्ष आहेत तुम्ही यांना कसं जुळवून घेणार आहात यांना यांच्या भविष्याची काय आपण युनिट एक युनिटी केली एकत्र आलो तर काय खात्री देणार आहोत असे अनेक प्रश्न असतात आणि राजकारणात कधीही बे बेरीज करत जावे विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात तर बेरजेचं गणित खूप महत्त्वाचं असतं आणि जर अशा प्रकारे महाविकास आघाडी कमजोर झाली तर आत असंच वोट डिव्हिजन होणार नाही पण उद्या महायुतीने किंवा प्रत्येक उमेदवाराने अनेक अधिकाधिक रा लोक कशी मताला उभं राहतील आणि फोडाफोडीचं राजकारण किंवा मतविभाजनाचं राजकारण कसं होईल असाही पॅटर्न कदाचित आपल्याला दोन हजार चोवीसच्या इलेक्शनात बघायला मिळाला तर आश्चर्य वाटायला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जारांगी पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं त्याचा इम्पॅक्ट किती पडू शकतो कारण जारांगी पाटलाच जा मराठा उमेदवार काही स्वतंत्र ते उभे करू शकतात आगामी काळात अनेक काही घडामोडी घडू शकतात त्याचा फटका भाजपला बसू शकतो की महाविकास आघाडीला बसू शकतो यांचा रोष तर सध्या तरी भाजप आणि देवेंद्र फडणवीस जास्त दिसतोय मला वाटतं की आ, ते नेत्यांवर काय टीका करतायत याच्यापेक्षा जेव्हा मतदान होईल तेव्हा पक्ष कोण आहे म्हणजे माझ्या मतदारसंघात कुठल्या पक्षाचा आणि कोण कॅन्डिडेट उभा आहे याच्याकडे लोक बघून जास्त मतदान करतील मराठा समाजामध्ये रोष आहे का तर मला वाटतं की सर्वेक्षणाच्या कलामध्ये पण आपण जेव्हा बघतो तर एका बहुतांश समाज असा आहे की ज्याच्या मनात रोष आहे पण मराठा समाजाच्या मतदानाचा राज्यातला पॅटर्न आपण बघितला तर ते हा म्हणजे हे खूप धाडसी वाक्य आहे की थोडंसं सत्तेला आपण जुक्त माप आप देतो मतदान करताना त्यामुळे मला वाटतं की सरसकट असा परिणाम होईल असं आत्ता आपण म्हणणं खूप चुकीचं असेल मतदारसंघनिहाय म्हणजे एखाद्या मतदारसंघामध्ये मराठा पॉप्युलेशन किती आहे कुणबी पॉप्युलेशन किती आहे आणि ओबीसी पॉप्युलेशन किती आहे मराठा खूप ॲग्रेसिव्ह झाल्यामुळे आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत याचा परिणाम असा होतो आहे की काही भागांमध्ये दलित संघटित होत आहेत काही भागामध्ये धनगर संघटित होत आहेत आणि ओबीसी एकवटतो आहे त्यामुळे मला वाटतं की उमेदवार कोण आहे आणि पक्ष कोण आहे आणि तो कसे हे सगळे गणितं जुळवून आणतो असं मतदारसंघनिहाय या आंदोलनाचा परिणाम बदलत जाईल सरसकट मराठवाड्यात था सगळे भाजपचे उमेदवार पडतील किंवा पश्चिम महाराष्ट्रात पडतील किंवा विदर्भात नुकसान होईल फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर असं आत्ताचं चित्र नाही आहे दोन हजार एकोणीसमध्ये हिंदुत्व असेल तीनशे सत्तर कलम असेल ह्या सगळ्या गोष्टीवर निवडणूक लढल्या गेल्या होत्या आता त्याची पूर्तता केलेली आहे भाजपनी आता कुठले मुद्दे हे इफेक्टिव्ह ठरू शकतात लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपपासून सुरुवात करायची कारण ते सत्तेतले पक्ष आहेत तर भाजपने मोदीजी की गॅरंटी असं पाच राज्याचं एम पी राजस्थान जी निवडणूक झाली पाच राज्यांची त्याच्या निकालानंतर त्यांनी मोदीजी की गॅरंटी हा कीवर्ड उचलला आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एकोणीसला त्यांनी जो जाहीरनामा मांडला होता त्याची आम्ही पूर्तता केलेली आहे मग त्याच्यामध्ये तीनशे सत्तर सी ए ए राम मंदिर असे अनेक जे त्यांच्या जिव्हाळ्याचे किंवा त्यांच्या मतदाराचे त्यांच्या प परिवाराच्या जिव्हाळ्याचे जे विषय होते ते आम्ही सांगितलं आम्ही बोललो आम्ही तुम्हाला वादा केला होता आणि बघा आम्ही आता पाच वर्षामध्ये ते पूर्ण केले आणि आत्ताचं जे भाजपचं नरेटिव्ह आहे कि जाची की ज्याची सुरुवात मला वाटते की दीड दोन महिन्यापूर्वीच झालेली आहे ती म्हणजे विकसित भारताकडे जाण्यासाठी देशाला भारत देशाला जगामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी म्हणजे इकॉनॉमिकली आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने आत्ता भारताचा प्रवास सुरू झाला आहे आणि त्यासाठी मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व आपल्याकडे असावं युवकांनी याला साथ द्यावी लाभार्थ्यांचा आम्ही कसा विचार केलेला आहे आदिवासींना आम्ही कसं प्रतिनिधित्व देतो आहे असे सर्व मुद्दे भाजपकडनं आता यावेळेस चर्चेत असेल पण त्यांचा प्रमुख अजेंडा जो असेल तो आम्हाला विकसित भारत म्हणजे आता आपण विकसनशील देश आहोत आणि विकसित भारताकडे आपली वाटचाल चाललेली आणि त्यात तुम्ही सर्व सहभागी व्हा असं आवाहन भाजप करताना दिसतं त्यांच्या निवडणुकीचा सर्व प्रचार आम्ही जे बोललो ते आम्ही केलं आणि मी कालही एका डिबेटमध्ये म्हटलं होतं की हे सग हे त्यांना सरसकट सगळ्यांना सांगायचं नाही mm आहे -hmm. आमची जी गॅरंटी आहे ती आमच्या मतदारांसाठी ज्यांची आमच्याशी वैचारिक बांधिलकी आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप क्लॅरिटी आहे की त्यांना कोणाला कुठला मेसेज द्यायचा आहे आपण बाहेरून बघताना आपल्याला मल्टिपल मेसेज आपल्यावर येताना दिसतात पण त्यांची जी गॅरंटी आहे ती त्यांच्या मतदाराला अपील होणारी आहे आणि त्यामुळे त्यांचा एक वोट बेस बनलेला आहे आणि तो वाढत जाताना आपल्याला दिसतो लाभार्थ्यांवर खूप वेगळ्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष काम करतोय त्याचं कन्व्हर्जन कदाचित शंभर टक्के होणार नाही होईलच असं नाही पण मला वाटतं की महिला मतदार आहे पिछडा मतदार आहे याच्या मनामध्ये एक सहानुभूती तयार करण्यामध्ये भाजपला किमान राज्यांच्या निवडणुकांचे जे आपण निकाल बघितले त्यामध्ये तरी त्यांना यश आलेलं दिसतं या उलट जेव्हा आपण विरोधकांकडे बघतो तर मला एक स्कॅटर्ड नरेटिव्ह दिसतं विरोधकांचे प्रमुख मुद्दे म्हणजे यंत्रणांचा गैरवापर यंत्रणांचा गैरवापर जो आहे तो तुमच्यावर होतोय त्याचा मतदाराशी काय संबंध आहे थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष हा फा फार्मर डिस्ट्रेस म्हणजे कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आता विद्यार्थ्यांबद्दलची मांडणी विद्याप्रतिष्ठानच्या बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी केली तर ते थोडेफार तरी बोलत आहेत पण विरोधकांच्या मुद्द्यांमध्ये यंत्रणांचा गैरवापर विरोधकांची केलेली नाकाबंदी लोकशाही कशी धोक्यात आणलेली हे मुद्दे अधिक चर्चेत आलेले दिसतात आणि खेदाने हे आत्ता मला इथे सांगायचं आहे तुमच्या प्लॅटफॉर्ममधनं की हे मुद्दे लोकांच्या जिवाळ्याचे नाही तुम्ही बेरोजगारी नवीन रोजगार निर्मिती स्वयंरोजगार कदाचित महिलांवर गुणांचं प्रमाण वाढलेलं आहे का शेतकऱ्यांचा काय डिस्ट्रेस आहे याच्याबद्दल अधिक बोललं गेलं पाहिजे दहा वर्ष सत्तेत राहिलेल्या पक्षाचे आ, सरकार म्हणून तुम्हाला खोडायला काहीच मुद्दे मिळत नाही तुम्हाला एक अँटी इन्कम्बन्सीची लाट तयार करता येत नाही मग तर हे मोदींचं यश आहे असंच आपल्याला म्हणायला लागेल मला वाटतं की विरोधकांच्या नरेटिव्हमध्ये एक वाक्यता नसणं हे भाजपच्या खूप पथ्यावर पडतंय आणि आत्ताच्या घडीला जेवढ्या ताकदीने भाजप आपलं नरेटिव्ह सेट करण्यामध्ये यशस्वी होतंय केंद्रीय भाजप मी पुन्हा सांगेन तेवढं राज्यातला विरोधी पक्ष किंवा इवन केंद्रीय विरोधी पक्ष तेवढ्या ताकदीने एकत्र येताना दिसत नाही आणि त्यामुळे नरेटिव्हमध्ये आत्ता या क्षणी भाजपचं पारडं जड आहे या लोकसभेला एक प्रश्न चर्चेला जातो की कुणाची अग्निपरीक्षा असणार आहे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे अजित पवार की शरद पवार प्रत्येकाची आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्र म्हणजे महाराष्ट्राचं पॉलिटिकल फॅब्रिक हे पहिल्यांदा इतकं विस्कटलं आहे पहिल्यांदा आघाडी वर्सेस युती आपण पारंपरिक गेले पंचवीस वर्ष आपण तशा निवडणुकी ब निवडणुका बघितल्या चार निवडणुका मागच्या पण पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तीन म्हणजे युतीमध्ये पण फक्त एकनाथ शिंदे आणि भाजप असता तर ठीक होतं पण आता त्यांच्यात अजित पवार पण आहेत त्यामुळे युतीचंही गणित बदललेलं आहे आणि आघाडीचंही गणित बदललेलं आहे त्यामुळे मतदार पूर्ण विस्कटलेला आहे आत्ताचा आणि जर सर्वेक्षणातली आकडेवारी पाहिली तर भाजप आणि काही प्रमाणात काँग्रेस म्हणजे जे राष्ट्रीय पक्ष आहेत हे सोडले तर प्रादेशिक पक्षांचं महाराष्ट्रातलं पूर्ण फॅब्रिक चेंज झालेलं आहे त्यामुळे मतदार ह्या सगळ्याला कसा रिस्पॉन्ड करणार आहे त्याला काय प्राधान्य आहे की फक्त धनशक्ती आणि क्रयशक्तीचाच परिणाम होऊन लोक मतदान करणार आहेत का असे खूप सारे फॅक्टर काम करतील त्यामुळे मला वाटतं ही निवडणूक कुठल्याच पक्षासाठी वन साईड आणि सोपी नाही आहे प्रत्येकाला प्रत्येकासाठी अग्निपरीक्षा असणार आहे आणि प्रत्येकासाठीची लढाई कठीण आहे लोकसभा निवडणुकीचा इम्पॅक्ट विधानसभेच्या निवडणुकीवर किती पडू शकतो महाराष्ट्राच्या अनुषंगाने शंभर टक्के लोकसभेचा जो काही निकाल असेल तो विधानसभेच्या निकालावर परिणाम करणारा असेल कारण जर सत्तेतले तीन पक्ष आपण आता बघितले म्हणजे मगाशी आपण जे डिस्कस केलं की भाजप ताकदीचा प्रश्न म्हणून पक्ष म्हणून वर येत असताना अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नरेटिव्ह सेट करता आलं नाही आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एक तर यंत्रणा संघटना म्हणून असलेली यंत्रणा आणि तुम्ही कशी मांडणी करत जाता जेव्हा फडणवीस राज्यातले नेते म्हणून समोर येत असतात तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते राज्यभर त्यांचं एक संघटन म्हणून बांधणी करत आहेत असं आपल्याला अजित पवारांच्याही बाबतीत होताना दिसत नाही आणि एकनाथ शिंदेंच्याही बाबतीत होताना दिसत नाही त्यामुळे जर सर्वेक्षणाचे कल जे सांगतायत की महाविकास आघाडीच्या बाबतीत बाजूने जर कल गेला किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने जरी नाही कल गेला पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सहानुभूती मतांमध्ये परिवर्तित होताना आपल्याला दिसली आणि या सहानुभूतीच्या आधारावर अजूनही एक शक्यता काय तयार होते की वोट ट्रान्सफर जे महाविकास आघाडीला तुलनेने सोपं आहे ते महायुतीला आत्ता सोपं नाही आहे वोट ट्रान्सफर तर असंच जर गणित हा सर्वेक्षणाचा कल असाच्या असा मतांमध्ये परिवर्तित झाला तर मात्र विधानसभेला ही आहे ही नाराजी भाजपची अधिक दृढ होईल भाजपबद्दलची लो मतदारांच्या मनातली आणि नेते जे सत्तेला चिकटलेले आहेत आत्ताच्या क्षणाला ते उद्या यांच्याकडे का राहतील अजित पवार किंवा एकनाथ शिंदेकडे त्यामुळे नक्कीच लोकसभेला हे सगळं कसं जुळवून आणलं जात आहे तसंच जागावाटपामध्ये आत्ता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांभोवतीची संदिग्धता तयार झालेली आहे भारतीय जनता पक्ष इतका स्ट्रॉंग पक्ष म्हणून तयार येतो आहे यांच्यातल्या अनेकांचं राजकारण विशेषतः राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांचं राजकारण हे वीस वीस वर्ष भाजपविरोधात किंवा युतीविरोधातलं आहे अशावेळी ते विधानसभेला कुठल्या तोंडाने भाजपसोबत जुळवून घेऊन मतं मागणार आहेत त्यामुळे मला वाटतं की पॉलिटिकली प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न हा विधानसभा निवडणुकीला नेत्यांचा असणार आहे त्यामुळे नक्कीच लोकसभा निवडणुकीचं सगळं वातावरण हे विधानसभेच्या राजकारणावर परिणाम करणारं ठरलं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आघाडी आणि महायुतीमध्ये बिघाडी होतील आणि नवीन समीकरण नवीन गणित झुलतील असं तुम्हाला वाटतं का आत्ता याबद्दल बोलणं खूप आय थिंक इट विल बी टू अर्ली टू टॉक अबाउट इट पण मला वाट लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीची किंवा महायुतीची गणितं पूर्ण बदलतील का याबद्दल आताच सांगणं आय थिंक इट विल बी टू अर्ली टू आन्सर दिस क्वेश्चन पण यापूर्वीही म्हणजे एकोणीस uh, चौदाची निवडणूक आपण बघितली तर लोकसभा म्हणून एकत्र लढले होते आघाडी आणि युती पण पण विधानसभेला मात्र यु शिवसेना भाजपही स्वतंत्र लढले होते आणि काँग्रेस राष्ट्रवादीही त्यावेळेचे स्वतंत्र लढले होते कारण मला वाटतं की जसं आपण खालच्या पातळीवर निवडणुका घेऊन जातो तसं निवडणुकीचं महत्त्व हे तुमचा पक्ष वाढवण्यासाठी वाढलेलं असतं त्यामुळे आत्ताच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपसारख्या पक्षालाही वाटेल की आपल्या अधिक जागा सोबळावर निवडून येऊ शकतात आणि मला वाटतं की लोकसभेच्या निकालात त्यांना अंदाजही येईल त्यांच्या घटक पक्षांच्या ताकदीचा त्यामुळे लोकसभेच्या गणित निकालाच्या आधारावर विधानसभेमध्ये गणितं बदलली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको भाजपने जरी नवीन मित्र जोडले असतील तरी त्याचा फायदा हा काँग्रेसला होताना दिसतो काँग्रेसच्या आकडेवारीमध्ये आपल्याला इन्क्रीज झालेला आहे आकडा गेल्यावेळेस त्यांचा एकच खासदार महाराष्ट्रामध्ये निवडून आला होता यावेळेस ते वाढताना दिसत आहेत याचा अर्थ काय समजून घ्यायचा मला वाटतं की काँग्रेसचा एक पारंपरिक मतदार महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी आहे काँग्रेस आत्ता भाजपविरोधाची जी लाट तयार झालेली आहे म्हणजे दहा वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष त्यामुळे नैसर्गिक आलेली अँटीइन कंपन्सी दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पाडण्यामध्ये त्यांचा असलेला रोल आणि तो अधिरेखित होऊन तयार झालेली नाराजी या अशा अनेक मुद्द्यांमुळे मतदार पर्याय शोधतात आणि हा पर्याय शोधत असताना मला वाटतं की ते बळ काँग्रेसला मिळतं आहे आत्ता या क्षणी परंतु खेदाने महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्येच इतके गट आहेत किंवा महाराष्ट्रातली काँग्रेस म्हणून एक म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आज राहुल गांधी महाराष्ट्रात आहेत त्यांची न्याययात्रा काल नंदुरबारमधनं आज धुळ्यात आहे आणि आता ते मुंबईच्या दिशेने निघालेत नाशिक मार्गे अशावेळी राज्यभर काँग्रेसने काय मेसेज दिला याचं उत्तर शोधलं तर मला तरी आत अजून मिळालेलं नाही तुम्हाला मिळालेलं असेल तर तुम्ही प्लीज सांगा जर निवडणुका तोंडावर असताना म्हणजे अवघ्या चार दिवसात आचारसंहिता कदाचित जाहीर होणार आहे अशा परिस्थितीत आपण असताना तुम्ही राज्यभर एक साधा मेसेज देऊ शकत नसाल तर तुम्ही किती तयार आहात आणि तुम्ही किती त्या तुमच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या मतदारांना न्याय देण्याच्या किती मानसिकतेत आहात याचं उत्तर अजून तरी काँग्रेसला मिळालेलं दिसत नाही आणि जसं आपण निवडणुकीच्या राजकारणाकडे सरकायला लागतो तसं उद्या जर मोदींनी महाराष्ट्रात प्रचार करायला सुरुवात केली त्यांच्याम त्यांच्या मेसेजमध्ये असलेली क्लॅरिटी त्यांचा टार्गेटेड अप्रोच तर नक्कीच काँग्रेस या बाबतीत किती तयार आहे रिसोर्सेस म्हणून सत्तेतला पक्ष नसताना तुमची किती तयारी आहे तुमचे उमेदवार कोण आहेत म्हणजे चंद्रपूरच्या जागेवरच मिसेस म्हणजे दिवंगत खासदार धानोरकर आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यातलं भांडण उघडउघड चर्चेत आहे अशावेळी हे सगळं टाळता आलं तर जो काही जनाधार किंवा जे लोक पर्याय म्हणून त्यांच्याकडे बघतायत सर्वेक्षणामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी यापैकी नाही हा पर्याय खूप ठिकाणी स्वीकारलेला आहे त्यामुळे लोकांना पर्याय हवा आहे पण तो पर्याय खरंच काँग्रेस ठरणार आहे का हे आणि हे त्यासाठी काँग्रेस काय करणार आहे याच्यावर काँग्रेसचं भविष्य अवलंबून असणार आहे शेवटचा प्रश्न आहे या प्रश्नानंतर आपण या मुलाखतीमध्ये थांबतोय या, या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंचं इंडिया आघाडीमधील स्थान काय असेल एन डी एमध्ये एकनाथ शिंदेंचं काय स्थान असू शकतं आ, मला वाटतं की त्यांचं राजकीय भविष्य ठरवणारी उद्धव विशेषतः उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य ठरवणारी ही निवडणूक असेल आत्ताच्या घडीला अनेक ठिकाणी म्हणजे फक्त सकाळच्याच सर्वेक्षणामध्ये नाही पण इतरही सर्वेक्षणामध्ये सहानुभूतीही ठाकरेंच्या बाजूने दिसते अशा वेळी जर ही खरंच मतांमध्ये कन्वर्ट झाली तर उद्धव ठाकरे जो आता दावा करतायत इंडिया आघाडीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये तर तो बळकट होईल भाजप विरोधाचा चेहरा म्हणून बिंग ठाकरे त्यांना ते तुलनेने सोपा आहे एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये मला वाटतं की खरंच राज्याचा नेता होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले ते नेते तरी होते का या प्रश्नापासून सुरुवात होते राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना एक नेतृत्व मिळालेलं आहे त्यांना एक संधी मिळालेली नाही ती त्यांच्या क्षमतेमध्ये ती ती वापरताय त्यांच्यासोबत असलेले जे नेते आहे त्यांच्या प्र त्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये मीडिया सांभाळण्याचं कौशल्य असेल निवडणूक हँडल करण्याचं कौशल्य असेल राज्य म्हणून पक्ष म्हणून मी म्हणते किंवा संघटन एस्टॅब्लिश करण्याचं कौशल्य असेल तर मला वाटतं की थोड्याफार प्रमाणात त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे करताना दिसतो पण त्या व्यतिरिक्त ते बळ त्यांना मिळालेलं दिसत नाही आणि अशावेळी जर आत्ता त्यांचं अस्तित्व खूपसं भाजपवर अवलंबून आहे आणि हे असं असणं ही भाजपची पण सोय आहे त्यामुळे कदाचित जर एकनाथ शिंदे आणि शिवसेना टिकवायची असेल तर आत्ता भाजपवर खूप डिपेंडन्सी आहे त्यांची आणि ती येत्या काळातही जोपर्यंत भाजपला वाटतंय की ही डिपेंडन्सी टिकवून ठेवायची तोपर्यंत ती टिकवली जाईल शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रवादीवर विचारला नाही तर तो अन्याय होईल अजितदादा त्यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी पुढे काय समीकरण होतील पुढे कशी वाटचाल असेल राष्ट्रवादीची मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आता या क्षणी जेव्हा आपण सर्वेक्षणावर बोलतोय सगळं राष्ट्रवादीचं अस्तित्व दोन्ही गटांचं हे बारामती लोकसभेच्या निवडणुकीवर अडकून पडल्यासारखं आपल्याला दिसतं त्यामुळे जसं ज्या पद्धतीच्या चर्चा होत आहेत की कदाचित अजित, अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट बारामतीची जागा सोडली जाईल आणि तिथून त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार ह्या निवडणूक लढतील तर बारामती हा प्रतिष्ठेचा मुद्दा करून अजित पवारांनाही आणि शरद पवारांचंही जर आपण गेल्या सात आठ दिवसातलं सगळी मांडणी आणि हे बघितलं तर ते थोडंसं केंद्रीय भाजपवर टीका करताना दिसतात पण तेच बारामतीची गणितं जुळवून ठेवण्यासाठीही त्यांची धडपड आपल्याला दिसते त्यामुळे मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सगळं राजकारण हे आत्ता बारामोती भो भोवते एकवटलेलं आपल्याला दिसतं पण नक्कीच ही निवडणूक पन्नास वर्षाची शरद पवारांची कारकीर्द केंद्रीय भाजपला कुठल्या दिशेला घेऊन जायची आहे आणि जर समजा बारामतीचा निकाल काय ठरतो त्यामुळे मला वाटतं की बारामतीचा निकाल आणि त्या व्यतिरिक्त इतर जागांचा निकाल अशा कशमकशमध्ये आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य अडकलेलं आहे याच्यामध्ये फक्त शरद पवारांच्या जमेची बाजू एकच आहे की जे चार खासदार निवडून आलेले होते त्यामधले शिरूरचे अमोल कोल्हे बारामतीच्या ते सुळे तर त्यांची मुलगीच आहे आणि त्या त्यांच्या बाजूने आहेत आणि सातारचे खासदार श्रीनिवास पाटील हे तिन्ही खासदार आत्ता शरद पवारांच्या बाजूने त्यांचा ज्या पद्धतीने कदाचित श्रीनिवास पाटील जर उमेदवार नसतील तर त्याची काय गणितं जुळवून शरद पवार आणतात त्या जागेसाठी पण साताऱ्यामध्येही आपल्याला शरद पवार यांच्या बाजूने अधिक सहानुभूती दिसते आणि शिरूरमध्ये पण आत्ता या क्षणी तरी अमोल कोलेंनी आघाडी घेतली कारण विरोधकांचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही आहे त्यामुळे मला वाटतं की आत् आता निवडणुकीच्या गणितांमध्ये शरद पवार यांच्या पक्षाचं पारडं जड आहे पण ह्या सगळ्या युतीच्या गणितांमध्ये अजित पवारांना काय जागा मिळतात त्यांचे उमेदवार कोण असतील आणि भाजप किती ताकद त्यांच्या मागे उभं करतं याच्यावर अजित पवारांचं राजकीय भविष्य शेवटचा प्रश्न तुम्ही आता बोलत असताना बारामतीचा उल्लेख दोन तीन वेळेस केला बारामतीची जागा ही राष्ट्रवादीची पुढची वाटचाल कशी असेल आणि कुणाची राष्ट्रवादी खरी हे ठरवणारी असेल का नक्कीच बारामतीच्या जागेचा निकाल हा फक्त बारामतीचा आणि राष्ट्रवादीचं भविष्य नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणारा ठरणार आहे याच प्रश्नावर आपण थांबतो आपण लेट्सअप मराठीशी संवाद साधला बातचीत केली आपले मनपूर्वक धन्यवाद थँक्यू